नमस्कार शेतकरी बंधूंनो, आज आपण श्रीकृष्ण दूध डेअरी येथे आलो आहे, सवना येथे. आपल्यासोबत या फार्मचे ओनर आहेत राहुल पवारजी, आणि त्यांनी हे नवीन यंत्र आणलं आहे मूर घास बनवण्यासाठी. तर हे यंत्राबद्दल थोडी माहिती आपण त्यांच्याकडून घेऊ. किती दिवस झाले याला आणायला? सर, याला आणायला 2-2.5 महिने झाले. 2-2.5 महिने झाले. तर 2-2.5 महिन्यापासून आपण याच्यामध्ये समजा मूर घास बनवलं. हां, बनवलं. किती वेळ लागते याच्यात? सर, याला 15 मिनिट लागतो. जवळपास एक पुतळी 60 केजीची आहे. एक पुतळी 60 केजीची बनतात. याच्यातून कुट्टी टाका, चारा टाका लागतो. त्या चाप करणं कुट्टी होती, याच्यात पॅकिंग होतं, आणि तिथे हायड्रोलिक हे याला प्रेस करून पॅकिंग करतो. मी तुम्हाला दाखवतो, बनवलेलं आहे आपण तिकडं, पॅकिंग केलेलं आहे काही. आणि याला जवळपास 2 महिने स्टोअर करून ठेवावं लागतो. 2 महिन्यापर्यंत स्टोअर करून. जर आपल्याकडे हिरवा चारा आहे, आपण त्याची ते मूर घास बनवून घेतला, तर आपण 2 महिने तो स्टोअर करून ठेवू शकतो. 2 महिने ठेवू शकतो, नाही ठेवावाच लागतो, तर बनतो तो मूर घास. 2 महिन्याच्या नंतर तो बनतो, रूपांतर होते. आज आपण बनवलं, आजची तारीख समजा जवळपास 5 डिसेंबर आहे, तर 5 फेब्रुवारीच्या नंतर तो यूज करू शकतो. आपण यूज करू शकतो. 2 महिने मूर घास बनायला लागतात. साध्या भाजीचं आपलं म्हणजे लोणचं आहे ते जनावरांचं. त्याला मुरू द्या लागतं. हा, मुरू द्या लागतं. त्याचं नाव मूर घास आहे म्हणून त्याचं नाव मूर. आता ज्यावेळी आपण विकत आणतो मूर घास, याच्या पूर्वी जर विकत आणत असाल, तर किती खर्च त्याला लागतो? त्याला 8 रुपये पर केजी. 8 रुपये, 7 ते 8 रुपये पर केजी पडतो. तिथे जागी पडते की घरी पडते? जाग्यावर आणायचा. ट्रॅव्हलिंग खर्च वेगळा. ट्रॅव्हलिंग खर्च वेगळा. म्हणजे तिथे 8 रुपये केजीचे, 7 ते 8 रुपये, 8 रुपये घरापर्यंत पडतो. 7 ते 8 रुपयाच्या हिशोबाने तो पडते. आता आपण ते इथे बनवत आहोत, तर भरपूरशी त्याच्यामध्ये सेव्हिंग बचत होत असेल. तर सध्या आपल्या इथे किती, एक जर सुरू केलं तुम्ही हे, तर किती बनवता तुम्ही एकाईचं? आता आम्ही जसं आपल्याला जेवढे फॉर्म लागेल तेवढं बनवतो, कारण त्याचा कच्चा माल आता कमी आहे आपल्याकडे सध्या, कारण ते आताच घेतलं. आणि लागवड केल्यानंतर कमीत कमी 3 महिने लागतात. आता आमचं 1-2 महिन्याने येईल क्रॉप. 3 महिन्याचा क्रॉप आपल्याला पाहिजे. हा, मका आणि कणसासकट पाहिजे. कणसासकट पाहिजे, होल क्रॉप, फुल क्रॉप. ठीक आहे. तर जवळपास फ्युचरमध्ये जे दुसरे डेअरी पालक आहेत, ज्यांच्याकडे 2-3-4 म्हशी आहेत, जर त्यांना तुमच्याकडून मुरघास हवा असला, मिळेल. शक्यतोवर जर चिखली एरियातले तेच असले तर त्यांना मिळू शकते. मिळेल, मिळेल. पण अजून आपलं चालूच नाही केलं. आता क्रॉप आले की ते चालू होऊन जाईल. आपला सुरू नाही केलं अजून. आपल्या फार्मची जी गरज आहे ती पूर्ण झाल्यानंतर बाकीचा, म्हणजे सध्याच आपल्याला आपली गरज पूर्ण करायची या यंत्राच्या सहाय्याने. बरोबर. त्याच्यानंतर एक्सेस मध्ये जर आपण बनवू शकलो तर मग आपण देऊ शकतो असं सध्याच आपण सांगू शकत नाही, पण आहे भविष्यातला प्लान. आपला तो विचार आहे की आपण ते देऊ. ठीक आहे. हा यंत्र नेमकं म्हणजे बाहेरून आणावं लागला? हो, बाहेरून केलं की जाऊन नाही, ऑर्डर पण करून आलो आणि स्वतः जाऊन बघून आलो तो पहिला. याच्याबद्दल माहिती कशी मिळाली होती? कुठे युट्यूबवर? हा, युट्यूबवर बघितलं होतं. आमचे जे कृषी अधिकारी त्यांनी पण मदत केली, कृषी खात्याने बरेच सांगितलं. सर्च करण्यामध्ये मला वाटते की तुमचा यंत्र वापरणं बरं राहील. 50-60 म्हशी जर आहेत तर लागतच ना, ते 30-20 म्हशी पण ज्याच्याकडे आहे तर यंत्र वापरणं बरं राहील. त्यातून छोटं पण भेटतात ना, छोटे मिळतात पण लाईट वरच्या. असं याचा अर्थ याच्यात 60 केजी बनते का? 60 केजी या 50-60 केजी याच्यामध्ये 60 केजी तयार होईल. तर क्वांटिटी कमी, प्राइस पण कमी होईल. प्राइस कमी. ठीक आहे. तर हा एक मूर घास बनवणारा यंत्र आहे, राहुल पवार यांच्याकडे ते आहे. ते त्याच्या साह्याने मूर घास बनवत आहेत. एका बॅगमध्ये ते 60 किलो बनते. इथे तयार झाल्यानंतर 2 महिने स्टोअर करावं लागते, त्याच्यानंतर ते वापरू शकतात. जर तुम्हाला यंत्र पाहायचं असेल तर तुम्ही ते पाहायला येऊ शकतात. सौना गाव आहे, तालुका चिखली आहे, आपला जिल्हा आहे बुलढाणा. आणि त्यांच्या ज्या डेअरीचं नाव आहे श्रीकृष्ण दूध डेअरी आणि जे शॉप आहे जिथे ते ॲक्च्युअलमध्ये दूध दिलं जाते कस्टमर लोकांना, ते श्रीकृष्ण दूध डेअरी खंडाळा रोड चिखली. ठीक आहे, धन्यवाद.